तर आता लगेच मासू भेटतो बघा. अरे गावलो गावलो अशोक, दे मासू लागलो का? अरे हा, अरे राज खालती चाललो. नक्की कोण हा की अडकून गेलो तो बघू. आमच्या नदीचं लोकेशन बघा कसलं भारी वाटत. सकाळचे 9 वाजले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. तर बऱ्याच दिवसांनी आम्ही चाललो नदीवर मासे पकडूक. तर माझ्यासोबत हा राज आणि अशोक. लई दिवसांनी सुट्टी भेटली आहे का? तर आज आमचा टार्गेट असतेला मराल मासो. तर पावसाची आता एंडिंग हा म्हणजे सराया. तर या सरायमध्ये आपल्याक मरला जास्त भेटतात. तर आता आम्ही नदीवरती चाललो आणि जिवंत मासे म्हणजे छोटे मासे आम्ही गरीला लावणार आहोत. आणि ते काय गावता तर तुमका पुढे समजतच. तर चला पटापट व्हिडिओक सुरुवात करूया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओक लाईक करा. तर आता आम्ही पोचलो नदीवरती आणि वाट एकदम साफ नाही आहे. वाट बघा कशी आहे. तर हे आपल्याक बेला भेटतात काय बघूची म्हणजे छोटे मासे. अशोकन बादली पण आणले ना. बारके घरी हा ना, बारके घरी पीठ लावून, गव्हाचं पीठ लावून हे मासे पकडूची आहेत. दोन गावले तरी बस. ही आमची नदी गड नदी. तर मासे असत ते बघा गरीक पकडता काय बघी काय मोठो हा. एवढं नको आपल्या भाजून खाऊचो नाही. मोठो खवळो हा. तर गव्हाचा पीठ आणलं हे बघा व्यवस्थित मळून आणि एक छोटी गरी ते पुढे ते टाक गावतल. तर आता लगेच मासू भेटतो बघा. अरे गावलो गावलो अशोक, दे अशोक 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 यो बघा खवळो मासो. लगेच गावलो बघा. आणि वर कात्री ठेव काय उडत उडण जाईल. तर पहिलो मासो गावलो आहे बघा जिवंत आणि आपल्या जिवंतच लावचो. दुसरो गावलो चला दोन झाले. तर या जागेवरती आपल्याला दोनच मासे भेटले. पुढे जाऊन बघूया अजून दुसऱ्या जागेवर गावतात काय. तर घरी टाकूसाठी आपल्या खालती जाऊचा. वाट बघा कशी आहे. चलो अशोक घसरगुंडी आणि ह्या इलायक. तर खालच्या साईडला ना सगळा जंगलच झाला. खालती जावकच भेटत नाही. तर आता आम्ही त्या साईडला जातो वरती. तिकडे गरीव टाकूया. तर आता गरीव टाकू गेलो पुढे आणि इकडे आता मासू उडी मारता. इथून खालती एक गरी टाकूची आहे आणि बाकीचे आपण वरच्या साईडला टाकतेलो. तर मासो कसं लावायचं बघा. मासो असं जिवंत राहा गयो. जेव्हा आपण घरी टाकतो ना तर पोहत राहलो ना तर मराल येऊन लगेच ते का कॅच करताला. इथून खालती जाऊचा. जरा डेंजर आहे पण आमचा माणूस पण डेंजर आहे. चाललो खालती तो बघा.
तर गरी टाकून झाली आहे खालती जिवंत मासो पोता गोंधावलो इलो इलो तर आता पुढची गरी टाकू किलो ह्या जाळीक टाकूची आहे आणि ह्या जाळीक ना आमका बरेच मासे भेटले आहेत आत्तापर्यंत बरीच मरला गावली आहेत पुढच्या गरीची तयारी ही बघा अशा प्रकारे परत लावली आहे आणि ही गरी आता हळ टाकूची आहे हळ सरवलं तरी बस आप कसं पोहता बघा कसं पोहत राहलो ना तर मासे लगेच येऊन त्या का हच्याक तर चला आता बाकीचे गरी पण टाकूचे आहेत आणि बारकी बेला पण पकडूची आहेत बरोच वेळ लागतील आमच्या नदीचं लोकेशन बघा कसला भारी वाटतं सकाळचे 9 वाजले आहेत आणि हे गरी आहेत ना ते सकाळचेच टाकूचे लागतात पुढच्या स्पॉटवर इलो बेला पकडू हां आता बरोबर गेली आता येऊकच होयो नेल्यान गावला गावला चक्का के बेल गावला वा 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 यो खवळो ना हे बेल आहे बघा वेगळ्या प्रकारचा पेडव्यासारखे तर अजून आपल्याक दोन भेटली आहेत या बघा आणि आतमध्ये दोन आहेत तर ही पण आता इकडे टाकून घेतो घरी वेळ लागतो आपल्या तर सगळी बेला पकडून नंतर तुमका भेटाय बरोच वेळ आपण घरे होतो आणि राजला आता एक मोठो मासो गावलो मोठो म्हणजे मोठो खवळो बघा कलर पण भारी आहे गुलाबी गुलाबी तर आपण 4-5 गरी टाकलं तर भारी आहे कलर कलर बघा कसलो काढ गुलाबी खवळो तर शेवटची गरी टाकू का आम्ही इलो आणि यो मोठो खवळो आता बघा आणि मेन ज्योतीवरती टाकतो आता तर आता आपल्याला थोडं वेट करूचं लागतलो आणि त्यानंतर बघूया मासो गावता की नाही तू त्यासाठी कशी गेली काय म्हणत घरी दिसता घरी दिसता घरी ना खालते घेऊन गेले घरी खा लांब होती मग अशी आपण इकडे टाकलेलं खाई घेऊन गेली आहे बघा उकून गेला कोणतरी होता नाही रे तुला सांगलं ही मेन घरी आहे आपल्या भरपूर वेळा मासे गावले बेल नाही जायचं एवढं घेऊन काय म्हणतो एवढ्या लांब बेल कसं घेऊन जाय दिसता राज खालती चाललो नक्की कोण हा की अडकून गेलो तो बघू बेल कारण घरी इकडून ना इकडे छोटो मासो घेऊन नाही जाऊ शकत काय रे अडकली धरून अरे हा मासो कोणते लागलो आणि ते तोंडात ना बेल सुटला बेल खाली पडला आणि मासो मासो गेलो अडकून ओढून गेलो अडकून गेलो वा मासो सुटलो आपलो चला तर आपले गरिया टाकून 1 तास झालो आणि आता आम्ही परत चाललो नदीवरती बघूया काय लागला काय
कारण मगाशी खतरनाक गरी अडकलेले आहे. चला जाऊनच समजत. पहिली गरी हा ऐना खाली तिकडे, मगाशी इकडे अडकलेले आहे. पेवता वाटतं मासू. गरी हलता बारीक बारीक तिकडं, म्हणजे जिवंत आहे. इकडेची बघूया. हां काय मासू लागलो का? अरे हां, अरे लागलं नाही. अरे अरे नाजूक लागला वाटतं. खाली जाऊ का? लागला घरी. मित्रांनो मासू लागलो हा, पण व्यवस्थित काढू खो, कारण खूप रिस्की आहे. लागलो हा, एवढी टाईट हा घरी, म्हणजे खालती जाऊचं लागते. आपल्या खोतोच मासू दिसता लांबसून, तर वर येत तेव्हा सगळा खरा. किती खतरनाक जागा आहे बघा. आरामात जा इथून. खालती गेलो आज गो मासू. आता बघूया केवढो मोठो आहे तो. आपल्या खोयतच मासू लागलो हा, म्हणजे ह्या दिवसात ना मराल मासूच लागतं जास्त करून. पण आता बघूया, रिस्की जागा खालती. तर आपली पहिली गरी हया, आणि पहिल्याच गरी एक मासू लागलो हा. मगाशी एक मका वाटतं ह्याच होता वाटतं. ताकद जास्त. अरे आरामात धरते का? पकडल्यान फायनली गरी. हे केलं काय? गेल्यान. मग काय करू? इकडसून सोडू, उलटी घेऊन येतं. थांब गरी सोडूया. तर हो बघा, मराल मासो गावलो आपल्याक. किती खालसून आणलं बघा. जाऊन हात देतोस तर हात दे. तू अडकलं आईला सुटलं काय? पाय दिलं वाटतं तू. तर हो बघा मासू फायनली आपल्या हातात दिलो. साईज एकदम मोठी नाही, पण कसलो खतरनाक दिसतं बघा. सापासारू याचं नाव आहे इंग्लिशमध्ये स्नेक हेड, कारण याचं डोके बघा सापासारखे दिसत. गेले ना बघा सुट्टा बिट्टा. वरती घेऊन जाऊया. कसलो भारी मासो गावलो बघा. एक नंबर काम 25 आहे. स्नेक हेड मराल मासू, मीडियम साईजचा मराल गावला. एक नंबर काम झाला. ही पहिलीच गरी आहे, अजून आपल्याक 4-5 गरी तरी बघूची आहेत. चला बघूया. तर आता पुढची गरी बघूक चाललो हा, जी इकडे हा. त्या गरी काय नाही होता, दुसरी होती ते का. आता ही तिसरी आहे. काल्यान काय म्हणतं? एक मिनिट थांबा मित्रांनो. ही गरी पण नेल्या ना वाटतं. टाईट हा, अडकून गेला. अरे होय रे, वरती हा बरोबर. माशांनी हे मारल्यान वाटतं, चपट्ट मारल्यान ना तेव्हा गरी वरती इली. खाऊक भेटलो नाही ते का. अजून एक मासू आपलं सुटलो. सकाळी एक गेलो अडकून, आणि आता ह्यो एक. अजून आपले घरी बघूचे आहेत पुढे. हय ना ये का पुढे एका परत एका आधी बाहेर काढूया. हयली
असं आहे का? त्याचं खाऊक नाही. तर ह्या माशांचा मेळा जो टाईम आहे ना तो सकाळीच असता, म्हणजे तुम्ही 7-8 वाजता घरी टाकली ना तर मग 10-12 मासू लागतं. आणि त्याच्यानंतर म्हणजे आता जर घरी टाकली ना तर मासू मिळायचे चान्सेस खूप कमी असतं. हाय काय ही घरी आहे, हिचं मासू खाल्यान बघा खाऊन गेलो. तर घरी ना त्याने गेलेली आणि त्याच्या कल्ल्यात अडकलेली, तर फायनली घरी काढली आणि त्याका आता गचकळ्यात अडकवतो. यो घरी हु. तर आता अजून 2 घरी बघूचे आहेत जे वरती होते एकदम. पुढची घरी आपली हया की वर वर वरच्या झाडी का इकडे ना मासो खळबळलो एक त्या झाडी का ना आमच्या घरी एक लाग. तर फायनली आपलो शेवटचो खवळो हा खय दिसता नाही दिसत एवढं मोठं खवळो खाय बघ. घरी तर डेली आहे, घरी डेली आहे पण मासू खाया. मासू खाल्या ना की लप्पान रवलो आ तो बघता. कारण मोठो खवळो होतो खालती नेऊन अडकलं ना काय रे. असा असा जिवंत खाऊक नाही कोणी. मराल स्नेक हेड. तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो एक मासू घेऊन. आणि जर का या घरी का मासू लागलो तर मग व्हिडिओ नंतर एंड करीन, नाहीतर मग डायरेक्ट एंड होईल. तर वाजले आहेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही परत येलो घरी बघूक. आता आपल्यासोबत अशोक पण आहे, दुपारी नाही होतो. तर ही शेवटची घरी जी का मोठा खवळो आहे आणि तो आत्ता पण पोहता. तर ही आता उद्याच बघू, त्यामुळे आता हा व्हिडिओ इथेच संपूया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत तुम्ही बघितलात की मराल मासू कसं धरतात. तो सकाळीच प्लॅन केलेलो की आज मराल धरायचा आणि नशिबान गावला सुद्धा. तर जास्त मोठा नाही आहे पण मीडियम साईज आहे. तर आजचं हा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्स करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजचा व्हिडिओ हाच संपूया आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.